जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले देवस्थान श्री जाळीचा देव या गावात रात्री वन्य प्राण्यांचा वावर वाढला असून रात्री या गावात चक्क अस्वलाचं कळपच घराच्या दारात आला आहे। यामुळे ग्रामपंचायत घबराटीचं वातावरण निर्माण झालं असून जाळीचा देव परिसर हा जंगलाचा परिसर आहे। यामुळे या भागात अनेक हिंस्र प्राणी सातत्याने दिसत असतात। मागील काही दिवसांपासून 5 ते 6 अस्वलांचा वावर वाढला आहे। नागरिकांना अडचणींच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे। वन विभागाने तातडीने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। डोंगर परिसरामध्ये सुरक्षा भिंत बांधून देण्याची मागणी सुद्धा गावकऱ्यांनी केली आहे। जाळीचा देव या ठिकाणी आपल्याला माहिती देऊ इच्छितो। श्री क्षेत्र जाळीचा देव हे गाव तीर्थक्षेत्राचं आहे। महाराष्ट्र संप्रदायामध्ये नावाजलेलं क्षेत्र। या ठिकाणी बरेचसे लोक दर्शनासाठी संपूर्ण भारतातून येत असतात। आणि हा परिसर म्हणजे पूर्ण जंगलाने व्याप्त असलेला हा परिसर आहे आणि हे गाव जंगलाच्या मध्यभागी वसलेलं आहे। यामध्ये अनेक हिंसक प्राणी या ठिकाणी वावरतात, त्यामध्ये प्रामुख्याने अस्वल आहे। ते रोज या ठिकाणी येऊन बराचसा लोकांना त्रास देतं। नव्हे तर आपण पाठीमागे मंदिर बघत असाल त्या मंदिराच्या परिसरामध्ये आणि हे जो आश्रमचा जो हा परिसर आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील श्री क्षेत्र जाईचा देव या गावामध्ये वन्य प्राण्यांचा शिरकाव झालेला आहे। तर रात्रीच्या वेळीस अस्वलाचा कळप या गावामध्ये दाखल झाल्यानं गावकऱ्यांना मोठं भीतीचं वातावरण दिसून येत आहे। तर प्रशासनाच्या वतीनं या वन्य प्राण्यांचा योग्य तो व्यवस्था करावी अशी या गावकऱ्याच्या वतीनं मागणी होत आहे। सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना। सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, जालना। ओ थांबा।